शेताच्या राखणीला निघालेल्या एका युवा शेतकऱ्याच्या डोक्यात वार करून खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली. या खुनाचा तपास तातडीनं लावावा यासाठी श्वान पथकाची मागणी केली असून तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्णय नातेवाईकांनी घेतलाय. मनोहर म्हस्के या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात गाडीवर अर्ध शरीर असलेल्या स्थितीत पडून होता. गावात हे वृत्त पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जोपर्यंत श्वान पथक घटनेचा तपास करत नाही, पोलीस घटनास्थळी येत नाहीत, सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.